30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असत. थेट फेकी करण्याची क्षमता जर का तुमच्यामध्ये असेल तर निश्चित स्वरूपाने वाहणाऱ्या धावांना कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये तुम्ही आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने साथ देऊ शकता. कारण की क्षेत्ररक्षण हा प्रमुख घटक मानला जातो मित्रांनो क्रिकेट मधला. कारण की क्षेत्ररक्षण जर तुमच्याकडे प्रबळ असेल तर तुम्ही तुमच्या विरोधी संघावरती कुठेतरी एक पाऊल पुढे आगेकूच ही निश्चित स्वरूपाने करू शकता. सुहास हा गोलंदाज एलआयजी एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या डाबे इष्टीकडून राईट अमोर द विकेट. संदीप टुबे याच्यासाठी आखू टप्प्याचा चेंडू, चेंडूला लॉफ केला हवेमध्ये, चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावर अंदनी 6 धावांसाठी रॉयल षटकार. आपण पाहू शकता मित्रांनो संदीप टुबे याने मात्र पहिल्या चेंडूचा सामना केला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराने खातं उघडलं गेलं. अक्षरशः धावसंख्येचा महापूर आणणार की काय अशी त्याची फलंदाजी वाटते. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच रिझन, तोच फटका, तीच कॉपी आणि चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये सी मारेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पाहिलं तर चेंडूला स्वतःच्या अंगावरती अक्षरशः येऊन देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मात्र त्याचा बॅटीचा फ्लो पहा, छातीच्या लेवलने अतिशय वेगाने येतोय आणि म्हणून काय चेंडूवरती हा षटकार येतोय. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द विकेट जाऊन जबरदस्त फटका, बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक यावेळेस मात्र केली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. या स्पर्धेतला पहिला फलंदाज संदीप टुबे ज्याने 3 चेंडूचा सामना केला फक्त आणि त्या 3 चेंडूंवरती लगावले 3 षटकार आणि रॉयल एंड मात्र या पहिल्या सत्राचा केलाय.